महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सर्वांचं स्वागत चर्चेत होणारच. कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कोकणातील आपत्तीग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी थेट गावागावात पोहोचले असून त्यांनी कोकणातील महाड, खेड, चिपळूण आदी विविध पूरग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी अन्नधान्य, चादरी, चटई, कपडे, भांडे, शेगडी, पिण्याचे पाणी यासोबतच इतर आवश्यक जीवनवस्तूचे वाटप त्यांच्याकडून करण्यात आले आहे. गेल्या आठवड्याभरात विक्रमी पाऊस कोसळल्याने अनेक गावात पुराचे पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे कोकणातील महाड शहर आणि बाजारपेठेत 13 फुटापर्यंत पाणी साचल्याने तेथील गावातील घरांमधले अन्नधान्यांसह घराचे मोठे नुकसान झाले, मोठे हाल झाले. त्यासाठी कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना डोंबिवली शहर शाखा आणि शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या पुढाकाराने कोकणातील पूरग्रस्त महाड, खेड, चिपळूण आदी भागातील नागरिकांच्या मदत सेवेकरिता अन्नधान्य, चादरी, चटई, कपडे, भांडी, शेगडी, पिण्याचे पाणी यासोबत जीवनावश्यक वस्तूंनी भरगच्च भरलेले 16 ट्रक आणि 1 ST महामंडळाची बस दिनांक 30 जुलै रोजी झेंडा दाखवून रवाना करण्यात आली. त्याचबरोबर 31 जुलै रोजी स्वतः प्रत्यक्ष जाऊन महाड, खेड, चिपळूण आदी भागातील विविध गावातील पूरग्रस्त भागांचा दौरा करत तेथील नागरिकांची भेट घेत मदतीचा हात दिला. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.